हॅलो, आता मी आलो मेघालयामध्ये. मेघालयापासून मोसिनराम हे जगातलं सर्वाधिक पाऊस पडणारं एक जे गाव आहे ते ओलांडल्यानंतर आपण बांगलादेशच्या बॉर्डरकडे जातो. तिथं जात असताना एक अतिशय सुंदर आणि अतिशय अफलातून अशी गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवायची. आपण आता या गुहेमधून आज जातोय, पण ही गुहा वाटत असली तरी गुहा नाही आहे. हे ठिकाण आहे, याला म्हणतात स्प्लिट रॉक. ते कशामुळे झालं थोडंसं खाली जाऊन बघूया. हे त्या गुहेचं तोंड आहे. मी जसं तुम्हाला म्हणालो की ही गुहा नाहीये, हा आहे स्प्लिट रॉक. म्हणजे एक खडक, प्रचंड मोठा खडक, त्याला मधून अशी जी भेग आहे, त्या भेगेमधून ती भेग वाढत वाढत जी गेलेली आहे ती जवळजवळ 100 फूट खोल, 100 फूट खोल आहे आणि जवळजवळ 1/2 किलोमीटर पर्यंत ती रुंद गेलेली आहे. अशा प्रकारे दगडाचे 2 तुकडे झाल्यासारखे इथं दिसतात. त्याच्यामुळं ही सगळे हा जो स्प्लिट रॉक आहे हा म्हटला जातो. इथलं एक अतिशय महत्वाचं पर्यटन स्थळ हे का आहे, हे का झालंय, तर अनेकांना वाटतं की काय तरी हा चमत्कार झाला असेल, पण असं नाहीये. इथं प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. इथला खडक मुख्यतः इथं आपल्याला सँडस्टोन पाहायला मिळतो, लाइमस्टोन सुद्धा असतो, पण हा जो खडक आहे त्याला मध्ये कुठेतरी भेग असेल आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा पाणी पडतं तेव्हा ती भेग वाढत 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 जाते, खाली सुद्धा आणि वाईट सुद्धा. त्याच्यामुळं हा दगड हा स्प्लिट झालेला आहे किंवा याचे तुकडे झालेले आहेत, तेव्हा तुकडा झाला आपण म्हणूया, 2 भागामध्ये तो विभागलेला आहे. अशा प्रकारचा हा स्प्लिट रॉक आणि तो आपण पाहायला चाललेलो आहे. आता आपण पायऱ्या उतरून चाललेलो आहे. हा वन वे आहे, एका बाजूने जायचं आणि दुसऱ्याकडून बाहेर पडायचं. अशा गुहेसारखे ठिकाण आहेत, याच्यामधून आपल्याला सावकाश यावं लागतं. एखादा जर जास्त आकाराचा माणूस असेल तर याला याच्यामधून येणं कदाचित अवघड जाऊ शकतं. आमच्यासोबत एक जास्त आकाराचा माणूस आहे, तो कसा येतो आपण जरा बघूया. येतोय फायनली, तो सुद्धा आलेला आहे. आता मी त्याच्याकडेच कॅमेरा देतो, सगळ्या गोष्टी बघेल. हे बघा, आता स्प्लिट रॉक असा खाली उतरून आमचा एक सहकारी सुमर हा चाललेला आहे. सुमर से हाय. हॅलो. आणि हा असा स्प्लिट रॉक. स्प्लिट रॉक डावीकडे एक तुकडा, दुसरीकडे एक तुकडा, अशा प्रकारचा हा खडक तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय. सुमार खाली गेलेला, आता मी सुद्धा खाली घेऊन जातोय आणि सावकाशपणे जातोय, कारण इथं हे सगळं तुटलेलं प्रकरण आहे. इथून जर माणूस घसरला तर आता मी सावकाशपणे खाली उतरतोय. स्प्लिट रॉक या शिडीवरनं खाली जावं लागतंय. खरं तर इथून खाली जात असताना जर माणूस घसरला तर माणूसच स्प्लिट व्हायची शक्यता आहे, त्याच्यामुळे इथे जपून यावं लागतंय. विशेषतः आमच्यासोबतचा जो काय म्हणूया घनदाट किंवा दमदार माणूस आहे त्याच्यासाठी मी हा इशारा देतो. अशा प्रकारे आता मी या स्प्लिट मध्ये उतरलेलो आहे. जवळजवळ 100 फुटाची ही खोली आहे आणि आडवं जर बघाल तर 1/2 किलोमीटर असा स्प्लिट रॉक आहे. आता आपण पुढे जाऊन सुद्धा बघूया. आता आपण या स्प्लिट मधनं पुढे जातोय. वरती बघा, उपर गगन विशाल आणि खाली आता आमच्यातला एक जो दमदार माणूस आहे, वजनदार माणूस आहे, तो वर चाललेला आहे. पण काळजीपूर्वक गेलं तर इथं खूप एक्साइटिंग आहे आणि मजेशीर छान आहे. तर मी सुद्धा त्याच्या पाठोपाठ चाललेलो आहे. आता जर मागं आपण बघितलं तर आपल्याला अंदाज येईल ही अशा प्रकारची मधली भेग. अजून थोडं पुढे जाऊन बघूयात. ही अशी भेग आम्ही या शिड्यांमधून उतरलो आणि असा हा स्प्लिट. मध्ये ही जी मोठी फट आहे त्या फटीमुळं या खडकाचे 2 तुकडे झालेले आहेत. खरं तर मेघालयमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बघता येतात, एक्सप्लोअर करता येतात, आणि जर खरंच कोणाला एक्सप्लोअर करायचं असेल तर मेघालय याच्यासारखं ठिकाण दुसरं नाही आहे.
आपण आणखीन पुढे जाऊन बघूयात. स्प्लिट रॉक इथं थोडंसं अवघडपण आहे, सावकाश आलं तर मात्र व्यवस्थित जाऊ शकतो ह्या मधल्या भागापासून. आता आपण दुसऱ्या भागात प्रवेश करणार आहे. खरं तर ही एकच खाच आहे किंवा ही एकच स्प्लिट आहे, फक्त मध्ये त्याची झीज फारशी न झाल्यामुळं इथं खडक असे दिसत आहेत आणि आपण त्या स्प्लिटकडे जाणार आहोत. चला, या ठिकाणी थोडंसं उतरणं अवघड आहे पण ते सावकाश केलं तर जाता येतं. इथले जे कसलेले लोक आहेत, इथले स्थानिक लोक आहेत, ते कसे पटपट जात आहेत, पण बाहेरच्या लोकांना याचा अंदाज नसल्यामुळं सावकाश जावं लागतं. ही फट, ही स्प्लिट, हा जो मधला भाग निघून गेला आहे त्याच्यामुळं खडकाचे दोन भागामध्ये किंवा दोन भाग झालेत असं आपण म्हणूयात. चालू सावकाश जात आहे उलट. अशा ठिकाणी जर जायचं असेल तर मग खाली बघून उतरण्यापेक्षा थोडंसं उलटं होणं गरजेचं आहे. वल्लभ आता उलटा होऊन शिड्यांकडं तोंड करून जातो आहे, म्हणजे खालचं दिसल्यामुळे भीती पण वाटत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्याला पकडण्यासाठी जी ग्रीप आहे ती चांगल्या प्रकारे घेता येते. येस, इथून खाली उतरून इतक्या खोलवर जावं लागतं आहे. ते जवळजवळ आता हे 100 फुटापेक्षा मला वाटतं जास्त ही खोली दिसते आहे. पहिल्या टप्प्यातच जवळजवळ 100 फूट खोली होती, त्याच्यापेक्षाही ही जास्त पाहायला मिळते आहे. आता मी पण खाली उतरतो. फारच काळजी घ्यावी लागते. एक तर हे चढ हड असा हा उतार आहे आणि निसरड्या पायऱ्या असल्यामुळं पूर्ण काळजी घ्यावी लागते, पण मजा आहे. थोडंसं ॲडव्हेंचर असेल तर हे सगळं मजा येऊन जाते. अर्थातच कुठलाही अपघात न होता आपण खाली पोहोचलो तर, आणि आता आम्ही बऱ्यापैकी खाली आलो आहे. या शिड्यांवरनं आम्ही खाली उतरून आलेलो आहे. आता याचा पुढचा भाग, आता जवळजवळ जे अवघड उतार जो आहे तो संपलेला आहे. आता आम्ही प्रॉपरली यामधल्या भेगेमधून स्प्लिटमधून पुढे जातो आहे आणि इथून चढून वर गेलं की हा स्प्लिट रॉक संपला. अर्थात वर गेलं की म्हटल्यावर तरीसुद्धा थोडीशी हे ॲडव्हेंचर आहेच आहे. हे अशा शिड्यांवरनं आता वर जायचं आणि मग आम्ही या ठिकाणी पोचूयात. सावकाश. हे असे खडकाचे दोन्ही बाजू जे आहेत ते अशा प्रकारे वर जातात. इथं सगळं शेवळलेलं आहे, निसरड झालेलं आहे, खाली हा चिखल आहे, त्याच्यामुळे इथं जास्त काळजी घ्यावी लागते. हे सगळं निसरड पाणी असल्यामुळं आणि हे सगळं शेवळलेलं दिसतं आहे. चला आपण जाऊयात पुढं. हा भाग पूर्ण केल्यानंतर आम्ही आता पुढच्या टप्प्यात, म्हणजे आता वर जाण्याच्या ह्याच्यात आलो. इथं थोडीसं वेलीचा आधार घेऊन, खडकाचा आधार घेऊन वर जायला लागतं आणि मग त्याच्यानंतर पायऱ्या आहेत. हे जे आमचे इथले साथीदार जे आहेत मेघालयातले तरबेज मंडळी, ती सोबत असल्यामुळं आम्हालासुद्धा हे सोपं झालेलं आहे. त्यांच्यामुळंच आम्ही इथे येऊ शकलो आणि हे सगळं ॲडव्हेंचर करू शकलो आणि अजूनही करतो आहोत. पुढचा टप्पा जो आहे तो आणखीन वेगळा आहे, गंमत आहे खरं तर. इथं पडण्याची फार भीती नाही आहे पण छोट्याशा फटीमधून पलीकडे जावं लागतं आहे. थोडासा जर जाडजूड माणूस असेल तर कदाचित
त्या फटीमध्ये काही वेळासाठी अडकण्याची शक्यता आहे. खरं तर कोणी त्याला सोडून जाणार नाही आहे, पण थोडस या ह्याच्यातून जातोय आपण. चलो बाय, डोंट वरी. चलो आणि इथं कडेनी ह्या सगळ्या ज्या आता दिसत आहेत, ह्या कडेनी ह्या सगळ्या ज्या झाडांच्या मुळ्या, या वरच्या झाडांच्या मुळ्या ह्या खालपर्यंत आलेल्या आहेत. या फटींमधून येतात पाणी मिळवण्यासाठी, झाडाला आधार देण्यासाठी, सपोर्ट देण्यासाठी या त्या सगळ्या मुळ्या. हे वर तुम्हाला छोटासा जो हा दिसतोय, छोटीशी जी आपल्याला फट दिसते त्याच्यामधून हा प्रकाश आलेला आहे. इथून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हे सगळे खडक, त्याला मध्ये मध्ये ज्या फटी आहेत, मध्ये मध्ये जे क्रॅक्स आहेत, त्याच्यामधून हे सगळी अप्रतिम भूआकृती निर्माण झालेली. पुढे जाऊयात आपण. जाता आता पुन्हा आपण पुढच्या टप्प्यात जातोय. जे वाटलं होतं की सोपं आहे तसं नाही आहे. त्या छोट्याशा फटीतून पुन्हा खाली उतरायचं. जाऊ आपण, आधी जायचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर शूटकडे बघूयात. ही जी शिडी आहे, ही खरं तर असं वाटलं होतं की इथे सगळं संपलं, पण या शिडीवरनं येताना हा शेवटचा जो पॅच आहे तो जास्त महत्त्वाचा आणि कठीण होता. त्या मुळ्यांच्या आधाराने या सगळ्या गोष्टी पार करता येतात. पूर्णपणे नैसर्गिक, निसर्गनिर्मित अशी अप्रतिम गोष्ट धमाल स्प्लिट रॉक. जे वाटलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी ॲडव्हेंचरस आहे, कितीतरी ॲडव्हेंचरस आहे. असं वाटलं होतं की एखादी गळ असेल त्याच्यामधून आपण पलीकडे जायचं आहे, पण तेवढं नाही आहे, त्याच्यापेक्षा पुढचं आहे. सो मजा येते. आता इथून पुढं पुन्हा छोट्याशा पायऱ्या आणि त्याच्यानंतरचा छोटा टप्पा म्हणजे तुम्हाला झुकून ह्या छोट्याशा गुहेतून म्हणत किंवा छोट्याशा बोगद्यातून, तयार झालेल्या बोगद्यातून पुढे जायचं. आपण जाऊयात. नम्र व्हावं लागतंय, निसर्गापुढे नम्र झाल्याशिवाय तुमचा अनुभव लागत नाही. तसं नम्र होऊन आता आपण या बोगद्यातून पुढे चाललोय आणि मग हा असा बाहेरचा सुंदर पसारा आणि जवळजवळ आपण बाहेर आलेलो आहे. बोगद्यातून बाहेर येताना जी गंमत थोडीशी आपण बघायलाच पाहिजे. आता ह्या छोट्याशा गुहेतून किंवा निसर्गात तयार झालेल्या बोगद्यातून बाहेर येतो. निसर्गापुढे नेहमीच आपल्याला नम्र व्हावं लागतं आणि नम्र झालो तरच आपला कसा निभाव लागू शकतो हे सुद्धा सांगणारी ही स्प्लिट किंवा ही घर ह्या दोन खडकांना वेगळं करणारी. आता संपूर्ण टप्पा पार झाल्या जमाय. छोटंसं आणखीन मला जे दिसतंय ते पार झालं म्हणता म्हणता अजून थोडंफार काहीतरी हत्ती गेला आणि शेपूट उरलं तसं दिसतंच आहे. एक छोटीशी उतार आहे जो एक शिडी आहे ती उतरून गेल्यानंतर मला वाटतं आम्ही पूर्णपणे स्प्लिट रॉकचा हा जो ट्रेक आहे छोटासा ॲडव्हेंचरस ट्रेक तो पूर्ण केल्यासारखं होईल. चला अच्छा बरं, अजून एक शेडी खर तर इथं आलोय आणि पुन्हा एक शिडी. इथं शिड्यांचं सत्र काही संपतच नाहीये, पण हीच मजा आहे. दुसरी गोष्ट अशी की इथं शिड्यांवरून जात असताना आणि हे सगळं उतरत असताना मला असं वाटतं की आपल्याला
ज्यांचं हृदय ते कमकुवत आहे त्यांनी यायला हरकत नाही. जर हृदयाची शक्ती हृदयाची क्षमता वाढवायची असेल तर निश्चितपणे इथं याल. पण ते करण्याची जर तयारी नसेल तर त्यांनी याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. उत्तम एक्सपिरियन्स भन्नाट. आता मला वाटलं खऱ्या अर्थाने हे संपलेलं आहे आणि त्याची इथं शिडी पाहायला मिळते. मला वाटतं आपण ती बघूयात. इथून गेलं ही शेवटची शिडी आणि त्याच्यानंतर हे पुढचं गेट पाहायला मिळतं. म्हणजे मग हा आपला ट्रेक संपला. जाऊयात आपण पुढं. एक छोटीशी शिडी पुन्हा शिडी आहेच. शिड्या या संपत नाही भैया इथले संपत नाही. पण त्याच्यापेक्षा असं म्हणायला पाहिजे एक्साइटमेंट इथली संपत नाही. आता ही खऱ्या अर्थाने शेवटची शिडी. ही शिडी झाल्यानंतर आपण हा भन्नाट असा मेघालयातला स्पीड रॉकचा ट्रेक संपवलेला आहे. आणि ही जी काय मजा आहे मेघालयामधली इथल्या निसर्गातली इथल्या खडकांची इथल्या दगडांची झाडांची पावसाची ही गंमत अनुभवायची असेल तर असं काहीतरी ॲडव्हेंचर करायला पाहिजे. आणि ते केल्यानंतरचा जो आनंद आहे त्याचे समाधान आहे ते आता अनुभवायला मिळतं आहे. येस फायनली वी डिड इट. येस. सो अशा प्रकारचे अनेक अनुभव जर घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी भोवतालचं हे स्वतः व्यासपीठ आहे, भोवतालचा प्लॅटफॉर्म आहे तो निश्चितपणे या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी आहे. या गोष्टी एक्सप्लोर करणं आणि लोकांना निसर्गाचा खरा खुरा अनुभव देणं. नाहीतर मग कुठल्याही ठिकाणी गेलो आणि तिथं फक्त माहिती असलेली पर्यटन स्थळं बघितली आणि असं काही एक्सप्लोअर केलं नाही तो हमने देखा तो क्या देखा असं म्हणायची वेळ येईल. ते होऊ नये म्हणून या एक्सप्लोरेशनमध्ये निश्चितपणे सहभागी व्हा. बाय बाय.